दुष्काळासंदर्भातली एक मोठी बातमी समोर येते. सांगलीमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर होत असतानाच अधिकाऱ्यांकडून मात्र चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय. चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. शिवाय तातडीनं चारा डेपो तसंच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची मागणी सुद्धा गोपीचंद पडळकरांनी यावेळी केली आहे. 4 तारखेचा निकाल झाल्याच्या नंतर माननीय कलेक्टर साहेबांनी या परिसरामध्ये यावं. इथली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तुमचे खालचे अधिकारी तुम्हाला चुकीच्या पद्धतीचा रिपोर्ट देत आहेत. ज्या लोकांनी तुमच्याकडे चुकीचा रिपोर्ट दिलाय की चाऱ्याची गरज नाही, पाण्याच्या टँकरची गरज नाही, अशा सगळ्या खालच्या तुमचे जे चुकीची माहिती देणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती माननीय कलेक्टर महोदयांनी कारवाई केली पाहिजे.